आहे, तर सुप्रियाताई सुळे की सुनीत्राताई पवार, तुमचं कोणाला समर्थन असेल? सुप्रियाताई सुळेंना. का बरं, कशामुळं? कारण त्यांचं काम चांगलं आहे आणि त्यांचा खालीपर्यंत तळापर्यंत त्यांचा संपर्क चांगला आहे. तसं अजितदादांचं काय काम नाही का? अजितदादांचं काहीच काम नाही इकडं अजिबात. बारामतीमध्ये आम्ही गेलो होतो तर तिथं आम्हाला ऐकायला भेटलं की जास्त अजितदादांनीच विकास केला, याबद्दल तुमचं मत काय? नाही नाही, अजितदादांचा विकास तसा काहीच नाही, फक्त ते दादागिरीवर ह्याच्यावरती लोकांच्या दडपणाखाली ते लोक बोलतात. तसं पाहिलं ग्राउंड लेवलला तर त्यांचं काहीच काम नाही. तर सुप्रियाताई सुळे की सुनीत्राताई पवार, तुमचं समर्थन कोणाला राहील? विचार करून सांगा. सुप्रियाताई. का बरं? काय दादा, ते आपलं जुनंच आहे ते. कशामुळं? हाय बोला रोहित दादा, ही आहेत इकडं आमच्या भागात, त्यामुळे त्यांच्या संबंधाने थोडस चालावं लागेल. सुप्रियाताई सुळे. बरं, कशामुळं? कारण सुप्रियाताईचं काम फार मोठं आहे आणि पवार साहेबांचा त्यांना आशीर्वाद असल्यामुळे त्यांचा विजय 100% होईल. ओके, तर तुम्हाला काय वाटतं, सुप्रियाताई सुळे की सुनीत्राताई पवार, कोणाला तुमचं समर्थन राहील आता लोकसभेला? सुप्रियाताई सुळे. का बरं? हां. कशामुळं? पहिल्यापासून ते खासदार चांगलं काम आहे त्यांचं. काय काय काम केले तुमच्या निदर्शनात आलेले सांगाल का? आता काय आपल्या मतदार सांगत आहेत का ते? तेवढा. तर तुम्हाला काय वाटतं मामा, सुप्रियाताई सुळे की सुनीत्राताई पवार, तुमचं समर्थन कोणाला राहील? सुप्रियाताई सुळे यांना. कशामुळं? हे पवार हे जुनी माणसं, त्यामुळे त्यांना सगळं त्यांना प्राधान्य राहणार आहे. हां हां. तुमचं समर्थन कोणाला राहील, सुप्रियाताई सुळे की सुनीत्राताई पवार? हम हिंदी वाला भी हमको मालूम नहीं. बर बर बर. तुमचं समर्थन कोणाला राहील ऐका की, तुमचं समर्थन कोणाला राहील, सुप्रियाताई सुळे की सुनीत्राताई पवार? सुनीत्राताई पवार. का बरं? काम चांगले आहेत त्यांचे, म्हणजे अजितदादांचं काम चांगले असं म्हणायचं तुम्हाला? बर बर बर, चला. तर तुमचं समर्थन कोणाला राहील, सुप्रियाताई सुळे की सुनीत्राताई पवार लोकसभेला? आता बाहेरचे. बाहेरचे का? बर, धन्यवाद. काय नाही, अजितदादा येणार, सुमित्राताई येणार, 100% येणार. होय, कशामुळे बरं? नाही नाही, मग अजितदादाचं कार्य आहे तसं, आणि तो नेता जे आहे ते एक ठोकपणे खरं खोटं बोलणारा नेता आहे. तुम्हाला जिक चार्जिंग करणार ते सत्य आहे, म्हणजे कुठली गोष्ट म्हणजे त्याला खरं खोटंच लागतं, म्हणजे असा नेता.